हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम पी एस सी टीक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज काही महत्त्वाचे प्रश्न आपण लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. हे प्रश्न असणार आहेत हिस्ट्रीवर. हिस्ट्रीवर थोडासा आणखी काही महत्त्वाचे मुद्दे किंवा याच्यामध्ये काही करंट अफेअर्सचे प्रश्नसुद्धा आपण ॲड करणार आहोत. म्हणजे याचा उपयोग कसा होईल तुम्हाला, या लेक्चरमधून बराचसा घटक हिस्ट्री, करंट अफेअर, पॉलिटी असे एक मिक्स टाईपमध्ये प्रश्न असतील, हे लक्षात घ्या. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न होता तो म्हणजे सन 1860 सामाजिक सुधारणेला वाहून घेणाऱ्या मित्रांची संघटना संगत सभा ही कोणी स्थापन केली असं विचारले. तर संगत सभा कोणी स्थापन केली, तर याचं उत्तर येते केशवचंद्र सेन यांनी संगत सभा स्थापन केलेली होती. केशवचंद्र सेन म्हणजे ब्राह्म समाजामध्ये आल्यानंतर त्यांनी ब्राह्म समाजामध्ये पडलेली फूट होती, ती फूट कधीची येती, तर ब्राह्म समाजातली फूट आहे 1866. याच्यामध्ये जो मूळ ब्राह्म समाज होता तर तो कोणत्या नावानं राहिला, तर तो नाव होतं आदि ब्राह्म समाज. म्हणजे मूळ ब्राह्म समाज जो फुटला नाही, मूळ आहे असा राहिला, त्याचं नाव झालं ब्राह्म समाज. कारण ब्राह्म समाजाची स्थापना जर तुम्ही बघितली तर ती ब्राह्म समाजाची स्थापना येते 1828, परंतु 1866 ब्राह्म समाजामध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा मूळ ब्राह्म समाज होता आदि ब्राह्म समाज, आणि हा आदि ब्राह्म समाज देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखाली राहिला, देवेंद्रनाथ टागोर, ठीक आहे, आदि ब्राह्म समाज. आणि ब्राह्म समाज ऑफ इंडिया किंवा त्याला भारतीय ब्राह्म समाज म्हणतात असा एक नवीन गट तयार झाला, भारतीय ब्राह्म समाज किंवाच त्याला आपण असं म्हणतो ब्राह्म समाज ऑफ इंडिया. आणि हा जो भारतीय ब्राह्म समाज होता तर हा कोणाच्या नेतृत्वाखाली होता, तर ते होते केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाखाली, ठीक आहे. मग केशवचंद्र सेन, मी जर तुम्हाला असं विचारलं केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेनं कोणत्या समाजाची स्थापना झाली, तर तो 1867 प्रार्थना समाज जो स्थापना झाला तर हा यांच्या प्रेरणेमुळे स्थापन झालेला होता. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण असं विचारलं तर आत्माराम पांडुरंग तडकरकर हे उत्तर येतं. तर हे लक्षात ठेवा, केशवचंद्र सेन, ठीक आहे. तर संगत सभा कोणी स्थापन केली, केशवचंद्र सेन. आता 1866 असलेला भारतीय ब्राह्म समाज याच्यामध्ये नंतर आणखी एका फूट पडली, ती फूट होती 1878 भारतीय ब्राह्म समाजामध्ये फूट पडली आणि त्यापासून नवीन समाज स्थापन झाला, त्याला म्हटलं जातं साधारण ब्राह्म समाज. त्याला काय म्हटलं जातं, साधारण ब्राह्म समाज. म्हणजे ब्राह्म समाज मूळचा 1828 फूट पडली 1866, त्याच्यामध्ये आधी ब्राह्म समाज आणि भारतीय ब्राह्म समाज तयार झाले. 1878 भारतीय ब्राह्म समाजामध्ये फूट पडली आणि त्यापासून साधारण ब्राह्म समाज तयार झाला, की ज्याच्यामध्ये आनंद मोहन बोस, निशवनाथ शास्त्री जे इतर महत्वाची लोक आहेत ना, तर ते त्यामध्ये येतात. तर हा एक मुद्दा लक्षात असू द्या. संगत सभा म्हटलं केशवचंद्र सेन, किंवा इंडियन रिफॉर्म असोसिएशन म्हटलं तरी सुद्धा केशवचंद्र सेन हे तुमचं करेक्ट आन्सर येतं, लक्षात आलं. ओके, तसाच त्याच्यावर आधारित असलेला हा दुसरा प्रश्न आहे की 1866 जो देवेंद्रनाथ टागोर आहे, मग ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं होतं की दिलेल्या विधानामध्ये बरोबर असलेली विधानं कोणती, तर विधान फक्त दुसरं बरोबर येतं. कारण भारतीय ब्राह्म समाज म्हटलं, भारतीय ब्राह्म समाज 1866 स्थापन झालेला हा देवेंद्रनाथ टागोर दिल्यामुळे चुकीचा आहे, तर भारतीय ब्राह्म समाज म्हटलं की केशवचंद्र सेन यांच्या अंडरखाली स्थापन झाला. हा मुद्दा फक्त तुम्ही इथं लक्षात घ्या, ठीक आहे. देवेंद्रनाथ टागोर जर म्हटलं तर तुम्हाला काय यायला हवं लक्षात, तर आदि ब्राह्म समाज. कोणता, आदि ब्राह्म समाज. मग इथं काय झालं, उलट दिल्यामुळे हे चुकीचं आहे पहिलं स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट डेफिनेटली बरोबर आहे, कारण 1878 ब्राह्म समाजाची स्थापना झालेली होती. ओके, पुढचा प्रश्न आहे, पुढील वर्णनावरनं व्यक्ती ओळखा. हे मूळचे रत्नागिरीचे होते, दापोलीला शिक्षण घेऊन ते पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या 4 पदवीधरापैकी एक होते. पहिल्या 4 पदव्या, पण इथं काय म्हणतंय, दापोलीला शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले. याचा अर्थ यामध्ये दिलेले राघव भांडारकर, बाळ मंगेश वागळे, वामन आबाजी मोडक, महादेव गोविंद रांडे. तर हे जे 4 पहिल्या 4 पदवीधर होतेच मुंबई विद्यापीठाचे म्हटलं ना, हे 4 पदवीधर होते, डेफिनेटली बरोबर आहे. पण मूळचे रत्नागिरीचे, दापोलीला शिक्षण घेतलं आणि पुन्हा मुंबईला आले असं म्हटल्यामुळं तुमचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3, वामन आबाजी मोडक. लक्षात येते, पदवीधरापैकी भांडारकर पण होते, वागळे पण होते, रानडे पण होते, मोडक पण होते, मात्र पहिल्या स्टेटमेंटमुळे काय होते, तुमचं उत्तर वामन आबाजी मोडक येते, कारण ते मूळचे रत्नागिरीचे, दापोलीला शिक्षण घेऊन ते पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले, ठीक आहे.
पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समाजाने 1896 मध्ये मुलींसाठी कन्या महाविद्यालय स्थापन केलं? मुलींसाठी कन्या महाविद्यालय असं म्हटल्यानंतर जो स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेला समाज म्हणजे आर्य समाज 1875 चा, ठीक आहे. 24 सप्टेंबर 1873 म्हटलं सत्यशोधक समाज याची स्थापना झाली. प्रार्थना समाज म्हणजे 1867, रामकृष्ण मिशन म्हटल्यानंतर 1897 येतं का 95 येतं एकदा कन्फर्म करून घ्या, ठीक आहे. पण तुम्हाला लक्षात काय येतं, आर्य समाज म्हटलं, आर्य समाज म्हटलं की त्यांनी मुलींसाठी कन्या महाविद्यालय सुरू केले होतं. कृषी सेवा पूर्वपरीक्षा येत ना त्याच्यामध्ये अलीकडच्या काळात याच्यावर प्रश्न विचारला आहे, कृषी सेवाची जी पूर्वपरीक्षा होती त्यामध्ये. तर हा एक मुद्दा फक्त माहिती असू द्या. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती व्यक्ती चापेकर क्लबशी संबंधित नाही? चापेकर क्लब म्हटलं तर महादेव गोविंद नाही विनायक रंडे, आता इथे लक्षात घ्या. याचं करेक्ट आन्सर येते पर्याय क्रमांक 4, दत्तात्रय पांडुरंग जोशी चापेकर क्लबच्या संदर्भात येत नाहीत. ओके, चापेकर क्लबच्या संदर्भात येतात महादेव रानडे, पण महादेव गोविंद रानडे आणि महादेव विनायक रानडे हे वेगळे आहेत, ठीक आहे. महादेव तर इथं विनायक आणि इथं गोविंद, तर चापेकर क्लब म्हणजे महादेव विनायक रानडे हे फक्त लक्षात ठेवा, इथं कन्फ्युजन होतं. त्यानंतर बळवंत नातू हे सुद्धा चापेकर क्लबच्या संदर्भात येतात. दामोदर भिडे हे सुद्धा चापेकर क्लबच्या संदर्भात येतात. त्यामुळं संबंधित नाही असं म्हटल्यानंतर तुमचं उत्तर काय असणार आहे, दत्तात्रय पांडुरंग जोशी हे तुमचं उत्तर असणार आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे जो करंट रिलेटेड, की दिलेल्या विधानामधून बरोबर नसलेली विधाने ओळखा. 19 फेब्रुवारी 2020 रोजी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेली मंत्रिमंडळाची बैठक, याच्यामध्ये भारताच्या 22व्या विधी आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली. डेफिनेटली बरोबर आहे, भारताच्या 22व्या विधी आयोगाच्या स्थापनेला. ओके, बरोबर नसलेलं स्टेटमेंट तुम्हाला ओळखायचं होतं. हां, विधी आयोग म्हटलं की 22व्या विधी आयोगाची स्थापना, पहिल्या भारतीय बरोबर नसलेलं पण हे बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट बघितलं हे सुद्धा बरोबर आहे. ओके, सेटलवाड, एम सी सेटलवाड यांच्या अध्यक्षतेखाली भारताचा पहिला विधी आयोग स्थापन केलेला होता. तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे, कारण विधी आयोग जो होता तर तो 3 वर्षासाठी असतो, 1955 ते 1958. इथं 5 वर्ष म्हटल्यामुळे हा चुकीचा आहे, 3 वर्षाच्या कालावधीसाठी. याच्यामुळे चुकीचं कोणता आहे, पर्याय क्रमांक 3 हे तुमचं चुकीचं आहे. आता विधी आयोगाचं स्ट्रक्चर बघितलं ना, एक पूर्ण वेळ अध्यक्ष असतो, एक काय असतो, पूर्ण वेळ अध्यक्ष असतो. दोन महत्त्वाच्या गोष्टी, पूर्ण वेळ सदस्य किती असतात, एक अध्यक्ष आहे तो पूर्ण वेळ आहे, ठीक आहे. पूर्ण वेळ सदस्य किती असतात विधी आयोगामध्ये, विधी आयोगामध्ये पूर्ण वेळ सदस्य असतात 4, 4 पेक्षा जास्त नाही. आणि अर्धवेळ सदस्य किती असतात असं जर विचारलं, अर्धवेळ सदस्य तर ते असतात 5. एवढंच लक्षात ठेवायचं. मग विधी आयोग काय करणार, केंद्राने एखादा सोपवलेला कायदा आहे त्याच्यामध्ये सुधारणा करायचं किंवा त्याच्यामध्ये संशोधन करायचं असेल तर ते विधी आयोगाचं काम, किंवा एखादा कालबाह्य झालेला कायदा आहे, कायद्याचा लिमिट संपले किंवा तो कालबाह्य होऊन गेलाय, मग ते रद्द बदल कसं करता येतील त्याबाबत काय ठरवण्यासाठी सरकार त्या आयोगाकडे काम देतं. मग आयोग आपलं मत सांगतं आणि त्याच्यानुसार सरकार कारवाई करतं. म्हणजे एखादा कायदा रद्द करायचा असेल तर तो विधी आयोगाचा महत्त्वाचा रोल येतो, किंवा एखादा न्याय जलद गतीनं देता यावं, खटले जे आहेत लवकर निकाली काढता यावं याच्यासाठी ना हे शिफारसी करत असतं किंवा याच्यामध्ये अभ्यास किंवा संशोधन करत असतं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे राष्ट्रीय जैव धोरण इंधन धोरण जाहीर करणारं भारताचं पहिलं राज्य कोणतं, राजस्थान इथं राष्ट्रीय जैव इंधन धोरण जाहीर करणारं भारतातलं पहिलं राज्य राजस्थान. ओके, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने प्रस्ताविका घटनेचा भाग नाही, प्रस्ताविका काय आहे घटनेचा भाग नाही असं म्हटलं, तर तो येतो बेरुबारी युनियन खटला. या बेरुबारी युनियन खटल्यामध्ये प्रस्ताविका किंवा सरनामा जो म्हणतो तो भारतीय राज्यघटनेचा भाग नाही असं म्हणण्यात आलं. 1973 झालेला केशवानंद भारती खटला याच्यामध्ये सरनामा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे असं म्हटलं गेलं. आणि भारत जीवन विमा खटला किंवा LIC खटला म्हणून ओळखला जातो 1995 या खटल्यामध्ये असं सांगितलं होतं, प्रस्ताविका राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे. कसला भाग आहे, एकात्मिक भाग आहे. म्हणजे तुम्हाला हे तिन्ही पॉइंट महत्त्वाचे आहेत, सरनामा किंवा प्रस्तावना जो म्हणतो, राज्यघटनेचा भाग नाही बेरुबारी युनियन खटला, भाग आहे म्हटलं केशवानंद भारती खटला, आणि एकात्मिक भाग आहे म्हटलं तर भारत जीवन विमा खटला. हा एक मुद्दा तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आणखी काय लक्षात ठेवू शकता, तर हे प्रस्ताविका किंवा सरनामा हे कशावरनं घेतलं, तर नेहरूंनी जे उद्दिष्टांचा ठराव संविधान सभेमध्ये मांडला होता, कोणता ठराव, उद्दिष्टांचा ठराव, हा मांडला कधी होता,
नेहरूंनी संविधान सभेमध्ये उद्दिष्टांचा ठराव कधी मांडला होता? तर तो मांडला होता 13 डिसेंबर 1946 ला. आणि हा उद्दिष्टांचा ठराव मंजूर कधी झाला असं जर तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे 22 जानेवारी 1947. ठीक आहे, याला मंजूर झाला. तर हे बेरोबार युनियन खटला, केशवानंद भारती खटला, जुभारत जीवन विमा खटला, प्रस्तावना राज्यघटनेचा भाग नाही आहे आणि एकात्मिक भाग आहे. याच्यावर परीक्षेला खूप वेळा विचारले काय भाग नाही, याचा अर्थ तुमचा पहिला पर्याय क्रमांक करेक्ट आहे, बेरोबारी युनियन खटला. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 2 विधानं दिली आणि बरोबर असलेली विधान ओळखा म्हटले. 1969 मद्रासचे नाव तमिळनाडू करण्यात आले, बरोबर आहे, 1969 झाले. 1950 संयुक्त प्रांताचे नाव उत्तर प्रदेश झाले, सर्वात अगोदर झालं होतं, ते सुद्धा बरोबर आहे, दोन्ही विधानं बरोबर आहे. दुसरं म्हणजे उत्तराखंड आणि उत्तरांचल, म्हणजे उत्तरांचलचं उत्तराखंड म्हणतो आपण किंवा उत्तराखंडला उत्तरांचल म्हणतो, हे चेंज कधी केलं होतं? तर 2006 चेंज केलं होतं नाव. तर तो एक महत्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, फर्स्ट व्हॉइस ऑफ फ्रीडम या शब्दात ब्राह्मण समाजाचा गौरव कोणी केला? फर्स्ट व्हॉइस ऑफ फ्रीडम या शब्दामध्ये ब्राह्मण समाजाचा गौरव कोणी केला? करेक्ट आन्सर येतं शिशिरकुमार मित्रा. ओके, शिशिरकुमार मित्रा असं यांनी केलेलं आहे. आता याच्यामध्ये बेंथम यांनी केलेलं वक्तव्य ब्राह्मण समाजाचं, म्हणजे मानवजातीचा सेवक अशा शब्दामध्ये राजाराम मोहन रॉय यांची स्तुती कुणी केली? मानवजातीचा सेवक अशा शब्दामध्ये राजाराम मोहन रॉय यांचं वर्णन कुणी केलं असं जर विचारलं तर तुमचं उत्तर येतं बेंथम. हे एक लक्षात ठेवा, मानवजातीचा सेवक म्हटलं का. ओके, हा एक मुद्दा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांनी फ्री इंडिया सेंटर स्थापना कुठे केली? फ्री इंडिया सेंटर म्हटलं की बर्लिन. ओके, सुभाषचंद्र बोस बर्लिन या ठिकाणी केली. दोन महत्वाचा मुद्दा, आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली असं विचारला प्रश्न. आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली? तुमचं उत्तर असणार आहे आझाद हिंद सेना म्हणजे रास बिहारी बोस, हे तुमचं उत्तर येणार आहे. सुभाषबाबूंनी त्याला प्रसिद्ध केलं आझाद हिंद सेनाला, कारण रास बिहारी बोस यांनी 1942 टोकियो या ठिकाणी ही आझाद हिंद सेना स्थापन झाली होती. आणि जुलै 1943 मध्ये जेव्हा या आझाद हिंद सेनेचं प्रमुख पद सगळं महत्वाचं सुभाषबाबूंकडं आलं तेव्हा आझाद हिंद सेनेला त्यांनी जास्त पब्लिश केलं व प्रसिद्ध त्यांच्यामुळं झाली. पण राजबिहारी बोस यांनी स्थापन केली आणि सुभाषचंद्र बोसने त्याला प्रगतीपथावर नेलं असं आपण शॉर्टमध्ये म्हणू शकतो. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून चुकीचं विधान असलेलं पर्याय ओळखा. हंटर वृत्तपत्र कोल्हापूर, खंडेराव बागल, बरोबर आहे. ब्राह्मणेतर वृत्तपत्र वर्धा कुणी सुरू केलं? व्यंकटराव गोडे, ते सुद्धा बरोबर आहे, व्यंकटराव गोडे यांनी ब्राह्मणेतर वृत्तपत्र वर्ध्यामधून सुरू केलं. हंटर म्हणतो खंडेराव बागल कोल्हापूर, खंडेरावांचं हंटर कमिशन असं म्हणतो आपण, खंडेरावांचं हंटर कमिशन. ठीक आहे, डेक्कन रयत साप्ताहिक पुणे याच्यामध्ये दोन व्यक्ती येतात, एक तर वालचंद कोठारी किंवा अण्णासाहेब लट्टे, ह्या दोघांचं योगदान महत्वाचं येतं लक्षात ठेवताना असंच ठेवायचं. डेक्कन रयत साप्ताहिक, वालचंद कोठारी किंवा अण्णासाहेब लट्टे यांचं नाव येतं लक्षात ठेवायचं. ओके, का म्हणतो तुम्हाला, कारण जो ब्राह्मणेतरांची पहिली संघटना म्हणून ओळखलं जातं ती डेक्कन रयत 1916 पुण्यामध्ये स्थापन करण्यामध्ये या दोघांचा वाटा होता. ब्राह्मणेतरांची पहिली राजकीय संघटना म्हटलं जातं. मात्र इथं राष्ट्रवीरला जळगाव दिल्यामुळे चुकीचं आहे, जळगाव नसून या ठिकाणी तुम्हाला पाहिजे बेळगाव. राष्ट्रवीर म्हटलं की बेळगाव. आणि शामराव देसाई कोण येतात संपादकापैकी महत्वाचे? तर शामराव देसाई या ठिकाणी उत्तर हे पाहिजे, ते तुमचं बरोबर येतं. म्हणजे तुम्हाला काय म्हटलं, चुकीचा पर्याय कोणता? राष्ट्रवीर चुकीचा आहे, कारण तिथं बेळगाव पाहिजे होता, आलंय काय जळगाव, त्याच्यामुळे ते चुकीचं. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोकणातील गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं? अप्पासाहेब पटवर्धन. कोकणातील गांधी अप्पासाहेब पटवर्धन. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, 19व्या शतकात महाराष्ट्रातल्या कोणत्या प्रसिद्ध व्यक्तींनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला होता? तर याच्यामध्ये 9 महत्वाच्या व्यक्ती लक्षात घ्या. पहिली म्हणजे विष्णू भास्कर करमरकर यांनी केला होता. रामकृष्ण विनायक मोडक यांनी सुद्धा ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला आहे. नारायण शेषाद्री, म्हणजे शेषाद्री जो ब्राह्मण आहे, किंवा शेषाद्री प्रकरण परीक्षेला काय विचारलं होतं, शेषाद्री प्रकरण कोणत्या समाजसुधारकाशी संदर्भात येतं? शेषाद्री प्रकरण म्हटलं की तुम्हाला बाळशास्त्री जांभेकर लक्षात येणं गरजेचं आहे. बाळशास्त्री जांभेकर, ऍक्च्युली झालं होतं काय, तर हे जे शेषाद्री नावाचा ब्राह्मण होता त्याला 2 पोरं होती. एक पोराचं नाव होतं नारायण आणि दुसऱ्या पोराचं नाव होतं श्रीपती. आता या ब्राह्मण
शेषाद्री ब्राह्मणानं काय केलं, आपल्या दोन्ही पोरांना नारायण आणि श्रीपदीला तर जे ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या शाळा होत्या ना त्या शाळेमध्ये टाकलं. पण त्यावेळी असं झालं, हे जो नारायण आहे तर नारायण काय झाला तर तो ख्रिश्चन धर्माकडे जास्त आकर्षला गेला आणि नारायणनं ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. मग झालं असं काय की नारायणनं जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल तर श्रीपती सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकारेल म्हणून बाळशास्त्री जांभेकरांनी पुढाकार घेतला. आणि मग पुन्हा असं झालं की आता एकानं स्वीकारला म्हणजे हा सुद्धा बाटला, अशा प्रकारे एक तिथं समज तयार झाला होता आणि लोक त्यांना घेत नव्हते जवळ. तेव्हा बाळशास्त्री जांभेकरांनी काय केलं तर हा श्रीपतीला शुद्ध केलं, शुद्ध करून त्याला परत हिंदू धर्मामध्ये आणलं. आणि मग हे श्रीपती शेषाद्री प्रकरण आहे की ज्या प्रकरणामुळे बाळशास्त्री जांभेकरांना खूप त्रास ब्राह्मण वर्गाचा सहन करावा लागलेला होता. मग लक्षात काय ठेवायचं, श्रीपती शेषाद्री आणि नारायण शेषाद्री यातल्या नारायण शेषाद्री जो आहेत की त्यानं ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता, श्रीपतीने केलेला नव्हता, पण तो त्या मार्गावर होता. तेव्हाच बाळशास्त्री जांभेकरांनी त्याला हिंदू धर्मात परत आणलेलं होतं, तो महत्वाचा मुद्दा येतो. ठीक आहे, मग त्यांनी त्यानंतर बाबा पद्मनजी, बाबा पद्मनजी यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता, डेफिनेटली बरोबर आहे. कारण बाबा पद्मनजींचा जन्म आहे 1831 आणि वयाच्या तेविसाव्या वर्षी म्हणजे 1854 त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. मात्र त्यांच्या पत्नी ज्या होत्या त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारायला किंवा धर्मांतर करायला नकार दिला होता, म्हणून 1857 त्यांनी आपल्या पत्नीशी घटस्फोट घेतलेला होता. बाबा पद्मनजी यांचं मूळ आडनाव काय, तर त्यांचं मूळ आडनाव येतं मुळे. काय नाव आडनाव येतं, मुळे. बाबा पद्मनजी म्हटलं की आपल्याला एवढं माहीत असतं यमुना पर्यटन ही त्यांची सामाजिक कादंबरी की खूप महत्वाची आहे. त्याचबरोबर तुम्हाला काय लक्षात घ्यायचं, बाबा पद्मनजी यांचं अरुणोदय नावानं आत्मचरित्र आहे. आत्मचरित्राचं नाव काय आहे, अरुणोदय नावाचं आत्मचरित्र, हा एक मुद्दा फक्त लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर नीलकंठ शास्त्री गोरे यांनी सुद्धा ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलाय. पंडित रामाबाई डेफिनेटली केलाय. नारायण वामन टिळक यांनी सुद्धा ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. म्हणजे यामध्ये कोणी केला नाही तर बाबासाहेब भावे यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला नाही. बाबासाहेब भावे म्हणजे उत्तर येणार 8 सोडून सर्व बरोबर. बाबासाहेब भावे म्हणजे काय, नरगुंद संस्थान त्याचे अधिपती होते नरगुंद, की ज्यावेळी 1857 उठाव सुरू झाला होता आणि ह्या उठावाचं लोन पूर्णपणे जे उत्तर भारतामध्ये होतं दक्षिण भारतामध्ये सुद्धा याचं लोन पसरावं म्हणून यांनी केलेला प्रयत्न. म्हणून यांनी जमखिंडी संस्थान असो द्या, कोल्हापूर मिरजमधल्या छोटे छोटे जे संस्थाने त्यांच्याशी पत्रव्यवहार करून जर समजा उठाव करण्याची वेळ आली तर पाठिंबा द्या असं म्हटलेलं होतं. ते म्हणजे बाबासाहेब भावे जे नरगुंद संस्थानचे अधिपती होते. आर वी गेटिंग माय पॉइंट? ओके, ठीक आहे, मग जाऊया पुढं. फेब्रुवारी 1824 पुण्याजवळील भांबोर्डे या ठिकाणी बंदोबस्तात असलेला सरकारी खजिना लुटला. ऑक्टोबर 1826 जेजुरीच्या पोलीस चौकीवर हल्ला करून पोलिसांना ठार केलं. तर ती व्यक्ती कोण, सिंपल आहे, 1826 आणि भांबोर्डे पुण्याजवळचा खजिना लुटला, डेफिनेटली उत्तर येतं उमाजी नाईक. उमाजी नाईक, आता या नाईक मध्ये ना उमाजी नाईक म्हटलं तर तुम्हाला ते ठिकाण लक्षात घ्या, पुरंदर. उमाजी नाईक म्हटलं पुरंदर, जसं सत्तू नाईक दिले. सत्तू नाईक म्हटलं की ठिकाण कोणतं येतं, सासवड, याच्यावर जोड्या लावायला विचारलं जातं. किंवा चित्तूर सिंग नाईक म्हटलं की सातारा, असं लक्षात ठेवायचं आहे. तर हे तुम्हाला थोडं माहीत असू द्या. भांबुर्डे 1824 खजिना लुटला, सरकारी खजिना, आणि 1826 जेजुरीच्या पोलीस चौकीवर हल्ला करून पोलिसांना ठार केलं, उमाजी नाईक, हे तुमचं करेक्ट आन्सर येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते. अरवली पर्वतातलं सर्वात उंच शिखर येतं गुरु शिखर. काय नाव येतं, गुरु शिखर. त्यानंतर इसवी सन 1857 उठावानंतर कोणत्या तारखेस भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली. ती आली होती 1 नोव्हेंबर 1858 भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आला. राणीचा जाहीरनामा कोणी वाचून दाखवला असं जर विचारलं तर लॉर्ड कॅनिंग हे तुमचं उत्तर येतं. कोठे वाचून दाखवला, अलाहाबादला वाचून दाखवला. 1858 कायद्यामुळं कोणतं पद निर्माण झालं, भारतमंत्री हे पद निर्माण झालं. मग भारतमंत्री मंत्र्याला मदत करण्यासाठी 1858 कायद्याने निर्माण झालं, भारतमंत्र्याला मदत करण्यासाठी किती सदस्यीय इंडिया काउन्सिलची स्थापना करण्यात आली, 15 सदस्यीय इंडिया काउन्सिलची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, 15 सदस्यीय. भारतमंत्र्यांचा पगार सुरुवातीला भारताच्या तिजोरीतून दिला जात होता. मग खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार भारतमंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून द्यायला सुरुवात झाली, तर तो येतो 1919 कायदा, की ज्या कायद्यामध्ये भारतमंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून निर्माण द्यायला सुरुवात झाली.
हाय कमिशनर हे नवीन पद खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार तयार झालं, असं जर प्रश्न विचारला हाय कमिशनर हे नवीन पद खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार तयार झालं, तर तुमचं उत्तर असणार आहे 1919 कायदा। ठीक आहे, एवढं लक्षात घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्य घटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची सर्व जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे, जास्तीत जास्त येते 500, किती येते 500। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चंपारण्य सत्याग्रह महात्मा गांधीजी सोबत कोणत्या व्यक्तींनी भाग घेतला, त्याच्यामध्ये राजेंद्र प्रसाद येतात, ब्रिज किशोर बिहारी येतात, महादेव देसाई येतात, जे बी कृपलानी पण येतात, म्हणजे सर्व सर्व येतात। मी असं विचारलं, भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते, भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारत स्वतंत्र झाला तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते, कृपलानी। कोण होते, कृपलानी। पुढचा प्रश्न आहे, हिंदू लोक भेकड निरुपयोगी व तारतम्य न बाळगणारे आहेत या शब्दात कोणी उद्गार व्यक्त केले, गोपाळ आगरकर यांनी व्यक्त केले। पुढचा प्रश्न आहे, लँड ओनर्स असोसिएशन बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी या दोन संस्थेच्या विलिनीकरणातून कोणती संस्था कोलकाता येथे अस्तित्वात आली, कोणती संस्था म्हटलं तर ब्रिटिश इंडियन असोसिएशन ही संस्था अस्तित्वात आली, कारण इंडियन असोसिएशन, इंडियन सोसायटी, नॅशनल इंडियन सोसायटी, इंडियन असोसिएशन म्हणतो, इंडियन असोसिएशन 1872 कुणी सुरुवात केली याची, त्यानंतर नॅशनल इंडियन सोसायटी म्हटलं तर हे मेरी कार्पेंटर येतात, मेरी कार्पेंटर, इंडियन नॅशनल इंडियन सोसायटी कार्पेंटर, इंडियन सोसायटी म्हटलं तर ते 1872 येतं, ओके, ते कुणी स्थापन केली होती इंडियन सोसायटी निस्त म्हटलं, आनंद मोहन बोस, कुणी केली होती, आनंद मोहन बोस, आनंद मोहन बोस जेव्हा केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिकत होते तेव्हा त्यांनी इंडियन सोसायटी स्थापन केली होती 1872। म्हणजे तुम्हाला हाही मुद्दा इथं लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे। मेरी कार्पेंटर राज्यसेवा मुख्य 2019 याच्यावर प्रश्न विचारला की नॅशनल इंडियन सोसायटीची स्थापना कोणी केली, मेरी कार्पेंटर यांनी केली होती, भारतामध्ये महिला शिक्षणाला प्रगती देणं करणं हा एक उद्देश ठेवलेला होता। तर ह्या गोष्टी आहेत ना छोट्या छोट्या, तुम्हाला माहीत असू द्या। ठीक आहे, तर आजच्या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय। थँक्यू।